सर्वप्रथम अभ्यास दौरा करताना आम्हाला इथे सगळ्यात चांगली गोष्ट जी आढळली ती वन विभागाने इथे सगळ्यात चांगले एक इंटरप्रिटेशन सेंटर उभं केलेलं आहे, माहिती केंद्र आपण त्याला म्हणू शकतो। त्यानंतर दृकश्राव्य एक सभागृह सुद्धा त्यांनी इथे बांधलेलं आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांकडे आणि येणाऱ्या जी सामान्य लोक आहे त्यांच्याकडे ती माहिती काटेपूर्णा वन अभयारण्याबद्दलची जी माहिती आहे ती या दृकश्राव्य सभागृहातर्फे आणि इथल्या इंटरप्रिटेशन सेंटरतर्फे ही देण्यात येत आहे। आज इथे आम्ही अभ्यास दौऱ्यात सहभागी झाल्यावर सर्वप्रथम आम्ही जी अभयारण्याची सहल इथे संपन्न झाली। सहली दरम्यान आम्हाला विविध प्राण्यांचे दर्शन सुद्धा झाले आणि एका विशिष्ट स्थळावरून प्राणी कसे दिसतात, त्यांचं तिथली हालचाल कशी असते ही आम्ही तिथे ऑब्झर्व केली। त्यानंतर बोटिंग करताना आम्हाला ज्या तीन वेगवेगळ्या पाच वेगवेगळ्या जे वन विभागातर्फे एक बेट सारखं त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या बेटामध्ये बेटावरून जे स्थलांतरित होणारे जे पक्षी आहेत त्यांना एक सोय तिथे उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे बोटिंग करताना आम्हाला भरपूर स्थलांतरित करणारे पक्षी आढळले आणि ते पक्षी स्थलांतरित करताना वन्य विभागाने जे त्यांच्यासाठी तलावाच्या मधोमध जे आर्टिफिशियल बेट सारखे जे तयार करून ठेवलेले आहे त्या बेटावरून त्यांना स्थलांतर करणे हे अत्यंत सोयीचे होत आहे असे आम्हाला आढळले। नमस्कार, मी डॉक्टर सुधीर कोजाडे, श्री आरएलडी कॉलेज ऑफ सायन्स अकोला येथील असिस्टंट प्रोफेसर। मित्रहो, आज या ठिकाणी जे आमचा जो अभ्यास दौरा आहे ज्याकरिता सर्व प्राध्यापक मंडळी आणि सर्व चमू सोबत आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आज काटेपूर्णा याचा वर्धापन दिन, सर्वप्रथम या दिवसाच्या मी शुभेच्छा देतो आहोत। आदरणीय खैरनार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संपूर्ण चमूने घेतलेली मेहनत त्याचं फलित आपल्याला इथे कुठेतरी या काटेपूर्णा सँक्च्युरीमध्ये दिसत आहे। आज सकाळपासून आतापर्यंतच्या सर्व सत्रांमध्ये अभ्यासपूर्ण माहिती या फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे देण्यात आली। यामध्ये विशेषतः सकाळच्या सत्रामध्ये जर आपण बघतो म्हटलं तर प्रफुल्ल सावरकर यांनी जे मॅजिकल मेळघाट इथपासून सुरुवात केली, त्यानंतर कुठेतरी रिसर्चमध्ये कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत याची माहिती आदरणीय मिलिंद शिरभाते यांनी या ठिकाणी दिली। या सर्व कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे आणि अत्यंत हिरारीने निसर्गप्रेमी खऱ्या अर्थाने म्हणून आणि झटणारे अमोल सावंत यांनी निसर्गाविषयी जाण असावी, प्रत्येकामध्ये कशा प्रकारे आपण अवेअरनेस क्रिएट करता येईल याची माहिती या ठिकाणी दिली आणि लोकांना जास्तीत जास्त उत्स्फूर्त करता यावं, विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त करून या ठिकाणी जैवविविधता याची माहिती त्यांनी गोळा करावी आणि याचं ज्ञान कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवावं असा कुठेतरी विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला। या ठिकाणी आदरणीय पवार साहेब यांची व त्यांची चमू यांनी खूप मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम आयोजनामध्ये मोठा सिंहाचा वाटा त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत या अभ्यास दौऱ्यामध्ये आम्हाला स्वतःला खूप काही शिकता आलं, आम्हाला खूप काही माहिती गोळा करता आली, आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सर्व माहिती पोहोचवत आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक नवीन प्रकारच्या गोष्टी आम्ही नवीन पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करणार आहोत। या सर्व दौऱ्यासाठी संपूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार। वाशिम जिल्हा आणि अकोला जिल्ह्यामध्ये असलेलं काटेपूर्णा अभयारण्य इथे असलेली परिसंस्था इकॉलॉजी याचा अभ्यास करण्यासाठी इथे जमत असतात पर्यटक आणि इथे तुम्हाला लेपर्ड, चितळ सोबतच बरेचसे वॉटर बॉडीजमध्ये मायग्रेटरी बर्ड्स, कार्मोरंट जे रेसिडेन्शियल बर्ड्स आहेत ते बर्ड्स तुम्हाला बघायला मिळू शकतील। आपल्या भागामध्ये एक जंगल देणारं वन आहे काटेपूर्णा अभयारण्य, याचा अभ्यास करण्यासाठी आणि या नैसर्गिक सृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी इथे आलं पाहिजे। खूपच छान सुंदर परिसंस्था आहे अभ्यासासाठी। नमस्कार, मी डॉक्टर प्रिया भाबे शंकरलाल खंडेलवाल
प्राणीशास्त्र विभाग प्रमुख शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला। सर्वप्रथम मी इथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला 33व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आमच्या सगळ्या प्राध्यापक वृंदांकडून आणि धन्यवादही देते की कारण त्यांनी एवढी सुंदर आमच्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित केली आणि त्या सहलीमध्ये आम्हाला नेचर ट्रेल बोटिंग याची सुविधा पण प्राप्त करून दिली। तसेच आम्हाला इथल्या जैवविविधतेबद्दल बरीचशी माहिती मिळाली। तर इथली जी जैवविविधता आहे तो करंट डाटा आम्ही लवकरच गोळा करण्याचा प्रयत्न करू आणि आजच्या या कार्यक्रमामुळे आम्हाला खरोखरच प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणेतून आम्ही आमचे विद्यार्थी तयार करू आणि खरोखरच आमचं संशोधन हे आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या उपयोगी येईल या पद्धतीनं करू। एवढे बोलून मी धन्यवाद देते।